सर्वांना माझा नमस्कार। आज आपली अनुपम ची 14वी दिंडी अनुपम वारीची आणि सर्वांचं स्वागत या दिंडीत। आपण या दिंडीत सगळेजण सहभागी होत आहे म्हणूनच ही दिंडी एवढी छान होतीये, सुंदर होतीये आणि नृत्य होते। सगळ्यांनाच कुठेतरी काहीतरी शिकून जाते, श्रोत्यांना आणि आम्हाला बोलणाऱ्यांना सुद्धा खूप काहीतरी देऊन जाते। पांडुरंगाचे भगवंताचे आपल्यावर अक्षरशः वर्षाव होतोय आशीर्वादांचा आणि तो आपण झेलतोय, ही आपली त्याची कृपा आपण झेलायची आणि अशी झेलत राहू असं मला वाटतंय। तर ह्या अनुपम भक्ती मंडळाचा जो प्रवास होत गेला 25 वर्षाचा हा प्रवासामध्ये दादा सबनीस जे आमचे गुरु त्यांच्या प्रेरणेतून हे मंडळ चालू झालंय असं मी मागेही सांगितलं तुम्हाला सगळ्यांना। आणि ह्याच्यातून जे काही त्यांच्या प्रेरणेतून जे जे मला शिकवता आलं ते शिकवलंय दादांच्या स्वतःच्या चालीतले चिक्कार अभंग आहेत, संपूर्ण हरिपाठ आहे त्यांच्या चालीतला, तो शिकवलेला आहे। अनेक म्हणजे मराठी जशी भरपूर अनेक संतांची भजनं शिकवली तशी हिंदी भजन आहेत, वेगवेगळ्या भाषातली भजन, कारण भक्तीला भाषेचा बांध नाही, आपण कुठल्याही भाषेत भक्ती करू शकतो। मराठी, हिंदी, कानडी भजन, गुजराती, सिंधी, संस्कृत रचना ज्या आहेत त्याच्या चाली, हे सर्व काही आपण इथे केलेलं आहे, मंडळामध्ये आपण याचं सादरीकरण केलेलं आहे। आणि मंडळामध्ये सर्व बायकांना हे गातानाही खूप आनंद होतो आणि वेगळ्या भाषेतले आहेत, गुजराती अभंग केलेले आहेत आपण, तर इंग्लिश मागे एक दोनदा एक इंग्लिश सादर केलं होतं। आणि दादा सबनीस सुद्धा, म्हणजे अनेकांना हे माहिती आहे की नाही मला माहिती नाही, दादा सबनीस सुद्धा जुन्या परंपरेतले असून सुद्धा त्यांनी त्यांच्या विशेषतः जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा अमेरिकेच्या 2-4 ज्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी इंग्लिश भजनं सादर केली होती। म्हणजे किती आपण म्हणतो ना सर्व धर्म समभाव नुसतं नव्हे तर सर्व भाषांचा समभाव, कुठलीही भाषा एकमेकांच्या विरोधात नाहीये, भाव व्यक्त करण्यासाठी भाषा आहे आणि जर तुम्हाला त्या भाषेतला भाव कळला तर ती भाषा प्रत्येक भाषा आपापल्या परीने सुंदरच असते आणि तो भाव पोचवते। असंच आज आपण संस्कृत भाषेतलं जयदेवांची जी अष्टपदी आहे त्यातलं दुसरं पद आहे मला वाटतं हे, तर ते कालच संस्कृत दिन झाला त्यानिमित्ताने आज विशेष करून संस्कृत पद घ्यायचं ठरवलं। आणि सावित्रीबाई या स्वतः विदुषी आहेत संस्कृतातल्या, त्यामुळे त्यांच्या शिवाय दुसरं कोण हे सांगू शकेल असं आहे आणि त्यामुळे आपण त्यांचं ऐकूयात। माझा जो नेहमी गोंधळ होतो तो आजही झाला। वक्रतुंडने सुरुवात करायची होती ती मी विसरले, तर वक्रतुंड घेऊयात आपण, कारण आज बरेच विघ्न येत आहेत सकाळपासून, लाईट गेले आणि असं इंटरनेट गेलं मध्ये लाईट गेले तरी विघ्न येऊ नये, तर आज आपण गणपतीचा वार पण आहे, तर आज वक्रतुंडनी आपण सुरुवात करूया। विघ्न येऊ नये, फक्त ह्या कार्यक्रमापुरती नाही आपल्या आयुष्यातली ही विघ्न निघून जावी, क्लेश सगळे दूर व्हावेत यासाठी आपण ही प्रार्थना करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सावित्रीबाई तुम्ही सुरुवात करू शकता। विघ्नेशाचं स्मरण तर झालेलंच आहे। आता आपण संस्कृत जी भाषा, या संस्कृत भाषेचं वर्णन, तिची महती ही व्यक्त करणारा जे सुभाषित आहे त्या सुभाषिताने मी माझ्या निरूपणाची सुरुवात करते।
भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्याम हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम। संस्कृत कवि, नाटककार, व्याकरणकार आणि त्याचबरोबर माऊली या साऱ्यांना माझं वंदन आणि आपल्यासारख्या संस्कृत प्रेमी मंडळींना माझा नमस्कार। कालचा दिवस नारळी पौर्णिमेचा दिवस आणि तोच संस्कृत दिन म्हणून ओळखला जातो। आता संस्कृत म्हटलं की सुभाषिताचं भांडार त्याच्यामध्ये आहे, भरपूर वर्णन आहे संस्कृत भाषेचं आणि तेच वर्णन मी जो मगाशी श्लोक म्हटला त्याच्यामध्ये आहे। संस्कृत म्हणजेच गीर्वाण भाषा। यातला गीर्वाण शब्द जो आहे ना त्याचा अर्थ आहे देव। आपल्याला सुर हा शब्द माहित आहे त्यामुळे सुरवाणी सुरभाषा हे शब्द नक्कीच आपल्या परिचयाचे आहे। तर अशी ही संस्कृत भाषा ही मुख्य आहे, मधुर आहे, ती दिव्य आहे, तिचं सारच काही सुंदर आणि म्हणूनच या संस्कृत भाषेचा आज जरा काळजी वाटायला लागली की काय ही राहणार का, पण काही काळजी नाहीये। आमच्या बाईंसारख्या व्यक्ती इथे काम करणारे असल्यानंतर तळमळी तिच्या ती नक्की राहणार याच्याबद्दल वादच नाहीये। मग अनेक संस्था मग त्याच्यामध्ये संस्कृत भारती आहे, संस्कृत भाषा प्रसारिणी सभा आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था आहेत वेगवेगळ्या, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, हे सर्वजण या सगळ्या संस्था तळमळीने कार्य करतात। बाईंचं हे जे कार्य आहे आमच्या गुरूंचं ते हेच कार्य, पण ते भजनाद्वारे त्या करतायत। अर्थात त्याचंही कारण त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे की त्या ऋषिकन्याच आहेत, मग काय बोलावं। संस्कृत दिन हा 1969 पासून साजरा करायला सुरुवात झाली। आता हा संस्कृत दिन हा नारळी पौर्णिमेलाच का असा प्रश्न नक्कीच आहे। तर वेद काळामध्ये गुरुगृही जाऊन विद्याभ्यास केला जाई। चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराण, महाकाव्य, ज्योतिषशास्त्र सगळा अभ्यास केला जाई। मग हा अभ्यास सुरू केल्यानंतर मग काही दिवसांची सुट्टी आणि मग पुन्हा अभ्यास असं असायचं। आणि तो जो पुन्हा अभ्यासाला सुरुवातीचा दिवस तो म्हणजे नारळी पौर्णिमा आणि मग त्या दिवशी उपकर्म असा विधी असे, कारण उपकर्म याचा अर्थ प्रारंभ। परवाच आमच्या गुरुंनी मंजिरीताईंनी अभिजात शब्दाचा अर्थ स्पष्ट केला। संस्कृत ही अभिजात भाषा आहे। या भाषेचं महत्व पाश्चिमात्यांनाही पटलं आणि एशियाटिक सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष सर विल्यम जोन्स हे 18व्या शतकात भारतात येऊन राहिले आणि ते कशासाठी, तर इथे येऊन ते संस्कृत शिकले। हिंदू आणि मुस्लिम यांच्या त्या कायद्यांची माहिती घेण्याकरताही ते आले। आणि मला त्यावेळेचा एक धडा आठवतो की जो शिकवला होता की विल्यम जोन्सने संस्कृत कैसे सीखी असे हे प्राच्य विद्या संशोधक होते। आजही अनेक पाश्चिमात्य मंडळी संस्कृत प्रेमी मंडळी संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतात। अहो आमच्या मायबोलीची पण जननी तीच आहे की अनेक भाषांची आहे, मायबोलीची सुद्धा आहे। आम्ही संस्कृतला उगाचच घाबरतो, काही घाबरण्यासारखं नाही, अगदी सोपं आहे बोलायला, आपण कठीण कठीण बोलायचंच नाही मुळी, तिला सोपं करून पण बोलता येतच की। मी तर अगदी चौथी पाचवीतली मुलं ज्यांना संस्कृत काहीच येत नाही ही मुलं सुद्धा संस्कृतमध्ये उत्तम कथा कथन करताना उत्तम गाणी गाताना सुद्धा मी त्यांना पाहिलंय। एक त्यांचं त्यावेळेचं मला एक गाणं आठवतं, त्यांनी म्हटलेलं की ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, बघा चालही तीच आहे।
झुकु 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 अग्निरथोयम धूम शलाका गगने मुंचति धावत वृक्षान पश्येम मातुल ग्रामम गच्छेम गच्छेम मातुल ग्रामम गच्छेम। मुलं किती छान म्हणतात। याच्यावरनच दुसरं एक गाणं पण मी केलं होतं, मला काही होई तेवढ्या आठवत नाहीये त्या। सांग सांग बोलानात। कथय कथय बोलानात बोलानात वर्षा भविष्यति किम वर्षा भविष्यति किम अनाध्याय अनाध्याय भवेत किम वर्षा भविष्यति किम अनाध्याय भवेत किम कथय कथय बोलानात बोलानात। आता इतकं जर संस्कृत सोपं आहे म्हणायला तर कोण हो तिला क्लिष्ट आणि कठीण म्हणेल? आपल्या स्तरावरती तरी नाही। आणि संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठीणा। आता ही जी संस्कृत हे जे शब्द आहे, आपण जर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर विचार केला तर आपल्या बोलण्यामध्ये किती संस्कृत शब्द येतात, पण आपल्याला पत्ताही नसतो कि ते संस्कृत पासून तयार झालेले आहेत किंवा ते संस्कृत मध्ये, आम्हाला ते आमचेच मराठीतलेच वाटतात। आता बघा या असे बघा शब्द मला असं वाटतं सावित्रीबाई ते संस्कृत सांगतायत एवढं रुचकर सांगतायत, परंतु त्यांचं नेटवर्क गेलेलं दिसतंय। त्यांचं नेटवर्क स्थिर होईपर्यंत मी दोन शब्द सांगते। एक सेकंड। हॅलो हॅलो लाईट गेलेत बर, लाईट आले की ऑनलाईन ये तोपर्यंत मी बोलते। आज कुठेतरी भगवंत आपली परीक्षा बघतोय बर का। सावित्रीबाईंच्या घरचे वीज गेली। आता वीज गेली म्हटल्यावर काय करणार ना आपण, काळ वेळ नाम हा अभंग घेतला होता। तर वेळ म्हणजे वर्तमानात बद्दल बोलतोय ना आपण, आता जे ऍब्सोल्युट टाइम आहे तर त्या ऍब्सोल्युट टाइम मध्ये काहीतरी जर गोंधळ झाले हा तर आपल्याला ते हँडल करता येत नाही बऱ्याच वेळेला, मग चिडचिड होते, राग येतो, चित्त विस्क म्हणजे अस्थिर होऊन जात, आता काय करू आता काय करू अशा गोष्टी घडायला लागतात, किंवा टेन्शन येतं, किंवा आपला अभिमान असतो तो दुखावतो की बाप रे आपण एवढं संस्कृत बद्दल बोलायचं ठरवलं, माधव देव हरे या जयदेवांच्या पदाबद्दल बोलायचं ठरवलं आणि एकाएकी हे काय झालं, आणि मग गिल्ट फिलिंग यायला लागतं की मी एवढं सगळ्यांना कमिट केलं तर ते काही झालंय का। तर त्यालाच खूप सुंदर भगवंतानी ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही। तर ही जी सगळी टेन्शन्स आहेत, हे जे सगळे क्लेश आहेत आपल्या मनाला होणारे क्लेश, कोणाला होतात? मनाला होतात। तर हे जे काही मनाचे क्लेश आहेत तर हे सर्व क्लेश आहेत ते नाम उच्चारता राहत नाही। आज असं ठरलं होतं की आज संस्कृत दिन तर सावित्रीबाई पूर्ण बोलतील, मी आपला थोडासा तोंडी लावायला काहीतरी तिखट मिठावं गालबोट लागायला नको त्यांच्या ह्याला म्हणून थोडासा काळा टिपका मी लावायचं ठरवलं होतं, तर काहीतरी उलट घडताय। त्यांच्याकडची वीज येईपर्यंत आपल्याला वेळही निभावून नेला पाहिजे आणि हा काळ जो दिलेला आहे आपल्याला तो काळही आपल्याला निभावून नेला पाहिजे। मी मागल्या वेळेला हे सांगितलं होतं, काळ म्हणजे वेळेचं विस्तारित रूप आहे, वेळ म्हणजे वर्तमान ऍब्सोल्युट टाइम, काळ म्हणजे विस्तारित रूप, जे आपण मनाने घडवतो ते जे मनाच्या कोशात येतं, मानसिक कोशात भावनेच्या कोशात ते जातं,
तो काळ आणि ती वेळ, तर वेळ नाम आहे हे वेळेत घ्यायला पाहिजे. वेळेत म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे वर्तमान काळात घ्यायला पाहिजे. ह्याचाच अर्थ भाव वर्तमान काळात आणायचा आहे, ह्याचाच अर्थ तो जो काही विस्तारित केलेला आपला राग असेल, लोभ असेल, प्रेम असेल, भक्ती असेल, मोह असेल, माया असेल, जे काही आपला तो भाव असेल तिथे, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, कुठला भाव आहे हा मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की तो भाव विश्व आहे, म्हणजे काळाच्या लेव्हलला ते गेलं एक लेव्हल पलीकडे, तर त्याला ह्या विश्वात आणायचं आहे. म्हणजे फिजिकल बॉडीमध्ये, फिजिकल बॉडी इज ऑलवेज इन द प्रेझेंट. आपल्या देहाला, अन्नमय कोशाला भूतकाळ ही माहिती नाही आणि भविष्यकाळ ही माहिती नाही, मात्र आपल्या भावनेच्या कोशाला हे दोन्ही माहिती आहे. आणि म्हणून भावना जेव्हा इथे गुंततात तेव्हा सगळे भोग असतात, तेव्हा क्लेश असतात, नाही तर क्लेशच नाही. वीज आलेली आहे सावित्रीबाईं करते, तर आता त्या पुढे कंटिन्यू करतील त्यांचं ऑनलाईन त्या येईपर्यंत. तर असे हे पंचक्लेश आहेत, हे दूर करण्यासाठी नाम उच्चारायचं आहे. आणि आजचं नाम आहे माधव देव हरे, तर सावित्रीबाई पुढे आता हे कंटिन्यू करतीलच. धन्यवाद. बोला. विघ्नहर्त्यानी ऐकली बाबा प्रार्थना आणि सगळं ठाक ठीक झालेलं आहे. आता थोडी मी मागे जाते की मला आणखीन एक गीत आठवलं की जे मी तयार केलं होतं की जे तेही आपल्याला माहित आहे. सांग सांग भोलानाथ. कथय कथय भोलानाथ भोलानाथ, कथय कथय भोलानाथ भोलानाथ. वर्षा भविष्यति किं वर्षा भविष्यति किं, सर्वा शाला जलमय भूत्वा अनाध्याय भवेत् किं. कथय कथय भोलानाथ भोलानाथ. अशा प्रकारचं संस्कृत ऐकल्यानंतर आपल्याला नक्कीच पटेल की ही भाषा ही किती सोपी आहे, उगीच आपण घाबरतो तिला. आता जर आपण आपल्या दिवसाचा जो विचार केला तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही एवढे संस्कृत शब्द वापरतो की आम्हाला पत्ताच नसतो की ते संस्कृत आहे. आता बघा काही शब्द कसे आहेत की ते संस्कृत पासून तयार झालेले आहेत आणि काही तसेच्या तसे संस्कृत मधून आलेले आहेत. आता बघा हे शब्द अन्न, देव, स्तोत्र, ऋषी, पुराण, शक्ती. आता कान मूळ काय आहे त्याचं संस्कृत कर्ण. त्याच्यानंतर हात मूळ आहे हस्त, भिंत, भित्ती मूळ शब्द, मूळ संस्कृत शब्द. द्वार, देवालय, केवढी तरी मोठी यादी होईल की जे आपण सहज वापरतो हे शब्द. इतकीही भाषा, संस्कृत भाषा मराठीशी एकरूप झालेली आहे. अहो बरोबरच आहे, आईच ना ती आपली. काव्य, शास्त्र आणि विनोद हे सगळे या भाषा देवीचे अलंकार आहेत बरं का. संस्कृत मध्ये आपण नाटक हे गद्य म्हणतो, पण संस्कृत मध्ये नाटकाला काव्यच म्हणतात. फक्त फरक एवढा की त्याला म्हणायचं दृश्य काव्य. आणि म्हणून एक ओळ मला पटकन आठवली, पूर्ण म्हणत नाहीये मी ती. काव्येषु नाटकम रम्यम, म्हणजे काव्य हे सुद्धा हे कसं आहे ते नाटकच आहे. आता आहे वेळ तर सांगते पुरा श्लोक तो. काव्येषु नाटकम रम्यम, काव्येषु नाटकम रम्यम, तत्र रम्या शकुंतला, तत्रापि च चतुर्थोऽङ्कः, तत्र श्लोक चतुष्टयम्. कालिदासाचं जे शकुंतल नाटक, या नाटकाची ही सगळी वर्णन आहे. अशा या संस्कृत भाषा देवीचे अलंकार घडवणारे हो कोण आहेत, ते आहेत आदिकवी वाल्मिकी, महर्षी व्यास, महाकवी कालिदास, भवभूती, भास, बाणभट्ट, योगशास्त्रकार पतंजली, व्याकरणकार पाणिनी, हर्ष. याच्यामध्ये महाकवी कालिदासांनी तर इतिहास घडवला की ज्या शाकुंतल नाटकाचं मी आत्ता जे तुम्हाला हे आदो त्यातला श्लोक सांगितला
त्या नाटकाची सबंध जगभरामध्ये प्रशंसा झाली. आता याच्या संदर्भात आणखी एक श्लोक आहे की ज्या वेळेला कवींची गणना केली, मोजदाद करण्यात आली. आपण मोजदाद कशी करतो, बोट कशी मोजतो, करंगळीपासून. मग कालिदासाला स्थान कोट करंगळीचं, करंगळीपासून मोजायला सुरुवात. पहिला कवी कोण? कालिदास. आणि मग अजूनपर्यंत अशा प्रकारचा कवी झालेला नाही. म्हणून करंगळी जवळच हे जे बोट आहे ना, याला अनामिका असं म्हणतात. बघा तो श्लोक काय. पुराकवीनाम गणना प्रसंगे, पुराकवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेः अभावात अनामिका सार्थवती बहु. हे जे बोट आहे ना करंगळी जवळचं, झाला त्याचा अर्थ सार्थ. आता ह्याच्या पुढचं जे बोट आहे ना, या पुढच्या बोटल, बघा पाच बोटाला संस्कृत मध्ये वेगवेगळी नावं आहेत. हे जे त्याच्या पुढचं बोट आहे त्याला मध्यमा म्हणतात. याच्या पुढचं जे बोट आहे अंगठ्याच्या शेजारचं, या बोटाला तर्जनी म्हणतात. आपण बघा की एखादा नकार दाखवायचा असेल, जाऊ नको, येऊ नको, कशाचा कोणत्या बोटाचा उपयोग करतो, याच बोटाचा उपयोग करतो. तर्जनी म्हणायचं याला. एखादी वस्तू दाखवायचे, ते बघ तिकडे आहे, या बोटाचा उपयोग करतो. अशा प्रकारे या पाच बोटांना ही पाच अशी नावं संस्कृत मध्ये आहेत. या पृथ्वीवरती जल, अन्न आणि सुभाषित, बघा सुभाषिताला इथे महत्व दिले की ही तीन खरी रत्न आहे. आणि या सुभाषितांचं वैशिष्ट्य असं, ते म्हणजे अल्पाक्षरत्व, फार थोडी अक्षर त्यामध्ये असतात. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये पुन्हा आणि कमीत कमी अक्षर याच्यात आशय जास्तीत जास्त व्यक्त ही सुभाषित करत असतात. शिवाय नुसता आशय नाही व्यक्त करत, त्याच्यासाठी लगेच उदाहरण असतं. कुठलंही सुभाषित बघा, लगेच त्याचं उदाहरण, ती गोष्ट पटवून देण्यासाठी. आणि म्हणूनच हा संस्कृत, हा जो संस्कृत सुभाषित, हा तर खसा खरा असा खजिनाच आहे. कुणीही यावं, कुणीही तो लुटावा भाषण करण्यासाठी, उपदेशासाठी, वक्तृत्व स्पर्धेसाठी. आणि अहो या सुभाषितांची गोडी तर काय वर्णावी. बघा ती कशी गोडी वर्णन केली. द्राक्षा म्लानमुखी जाता, द्राक्ष ही गोड असतात, पण या सुभाषितांचा गोडवा हो काय वर्णन करावा, या भाषेचाही गोडवा काय वर्णन करावा. द्राक्ष जी होती ना, ही काळीच पडली. द्राक्षा म्लानमुखी जाता आणि काळी पडून त्याच्या झाल्या मनुका. शर्करेचं काय झालं, साखरेचं काय झालं, शर्करा अश्मतांगता, त्याचा झाला दगड. काय तयार झालं, खडीसाखर. शर्करा अश्मतांगता आणि सुभाषित रसम प्रेक्ष्य सुधाभिता दिवंगता. अमृत एवढं घाबरलं, अहो जमिनीवरती होत ते होत ना, समुद्र मंथन केलं, भिवून पळालं कुठे, ते स्वर्गातच पळून गेलं. सुधा अभिता दिवंगता, दिवंगता, ते स्वर्गामध्ये पळाल. आणि अशी ही सुभाषित जी आहे, अहो काय काय त्याच्यात ना आपल्याला मिळत. आपण वागावं कसं, आपण बोलावं कसं, त्याचबरोबर विद्येचं महत्व काय, सज्जन कोण, दुर्जन कोण, हे सगळं फक्त दोन ओळी किंवा चार ओळी, कारण दोन ओळीची सुभाषित किंवा चार ओळीची सुभाषित याच्यामध्ये ते सांगतात. शिवाय आणखीन काय सांगतात, की या पृथ्वी तलावर निसर्ग आणि प्राणी हे सारेच जण आपल्याला शिकवतात. आता गाढवासारखा प्राणी आहे, आपल्याला कोणाला मूर्ख म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण, काय तू गाढवेच आहे. स्वतः आपण मूर्खपणा केला, आपण काय म्हणतो, काय मी गाढवपणा केला, असं म्हणून आपण काय करतो, या गाढवाची हेटाळणी करतो. पण हे गाढव आहे ना, याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे, हे कुठे आम्ही लक्षात ठेवतो. बघा काय शिकण्यासारखं आहे. सुश्रांतोपी वहेत भारम शीतोष्णम न पश्यती, च
संतुष्ट चरते नित्यम त्रीणी शिक्षेत गर्दवार, या तीन गोष्टी गाढवा करणं शिकण्यासारखं आहे. बघा ते किती दमलेलं असतं. सुश्रांतोपी भारम वहे, काय करतो ते ओझ वाहून नेत. शीतोष्णम न पश्यती, उन्हाळा असू दे कडक कडक, थंडी असू दे गाढवाचं काम ओझ वाहण्याचं चालूच. आणि संतुष्ट हा चरते नित्यम, समाधानी आहे, गरज आहे आम्हाला ते शिकण्याची. संतुष्ट हा चरते नित्यम आणि अत्यंत तो समाधानी आहे, या तीन गोष्टी ज्या आहेत, या तीन गोष्टी आपल्याला खरोखरच गाढवाकडनं शिकण्यासारख्या आहेत. आता आणखीन एक संस्कृतचं वैशिष्ट्य, ते म्हणजे संस्कृत मध्ये अन्योक्य. आता अन्योक्य हा काय प्रकार आपल्याला मराठीमध्ये आपल्याला लेकी बोले सुने लागे म्हणजे काय नक्की माहिती आहे. आणि अन्योक्ती म्हणजे तोच प्रकार असतो की वरवर एक याला बोलायचं, अंतरंगात दुसरंच सांगायचं असतं दुसऱ्याला तुद्देश. याला म्हणायचं अन्योक्ती. आता ही जी अन्योक्ती जी आहे, या अन्योक्ती सुद्धा खूप आहे. आता बघा, एक चातकान्योक्ती मला आता दाता दत्ता आठवली की रे रे चातक सावधान मनसा, विद्रक्षण श्रूयताम अंबोला बहवो वसंती गगने, सर्वेपि नैतादृशम केचित् दृष्टिः आर्द्रयन्ति धरणीं केचित् रथागरन्ति, यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतः मा ब्रूहि दीनं वचः. की बघा कसे आहेत ती चातकान्युक्ती, की कसे असतात ती. बाबा रे तू ऐक, रे रे चातक सावधान मनसा, अरे चातक पक्षा सावधान चित्ताने तू ऐक. मित्रक्षण श्रूयताम अंबोधा, पुष्कळ ढग असतात आकाशामध्ये पण जे दिसेल त्याच्याकडे तू मागू नकोस, सगळे तुला पाणी देणार नाही. सर्वेपी नाही तादृशा केची दृष्टी ही आर्द्रयंती, काही काही तुला पाऊस देतील काही देणार नाही. आणि म्हणून तू काय कर, यम यम पश्यती, शेवटी सांगितलंय यम यम पश्यसि तस्य तस्य पुरता मा ब्रूहि दीनं वचः. म्हणून हे याचका लक्षात ठेव बाबा, ज्याला ज्याला पाहशील त्याच्याकडे दीनं वचः मा ब्रूया, प्रत्येकाकडे मागू नको. म्हणजे असं काही खूप संस्कृत म्हणणं शिकण्यासारखं आहे. असं हे जे संस्कृत, इथे उच्चार मात्र नीट असले पाहिजे. आणि संस्कृत त्याच्यामध्ये फरक आहे. संस्कृत मध्ये ज उच्चार नाही, संस्कृत मध्ये च नाही की तो मराठीत आहे. संस्कृत मध्ये मनोजवम, जव म्हणजे ते बघा ज उच्चार करतो. त्याच्यानंतर आणखीन एक जो उच्चार जो आहे तो म्हणजे च चा, संस्कृत मध्ये आपण चतुरहा म्हणतो. तर पण मराठीमध्ये म्हणजे चातक आहे, त्याच्यानंतर चकोर आहे. बघा हे सगळे संस्कृतचे उच्चार आहेत. नंतर पण मराठीमध्ये मात्र संस्कृत मध्ये आपण ज कसं, जन्म जन्म नाही कोणी म्हणत, जन्म. त्याच्यानंतर पराजय जय म्हणजे ज उच्चार करतो. मराठीमध्ये मात्र ज ज च च अशा प्रकारचे हे उच्चार आहेत. आणि म्हणून ते उच्चार जे आहे, जसं आपण चव म्हणतो, चव नाही कोणी म्हणत, रुची गोडी अशा अर्थी चव. चेतना लगेच च उच्चार करतो. जीव असेल जव म्हणतो, पण जवसाची चटणी जवस नाही म्हणत कोणी, ते धान्य ते जवस. आणि अशा प्रकारे आमच्या गुरूंचही ह्या सगळ्या उच्चारांकडे खूप लक्ष असतं. उच्चार चुकलेला जो आहे तो तिथल्या तिथेच सुधारणा गेला पाहिजे, म्हणजे मग पुढे ते कधी चुकीचे उच्चार होणार नाही, याकडे गुरु अतिशय लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक ते आमच्याकडून त्या करून घेत असतात. म्हणून मला खूप आवडतं की इथे संस्कृत जी गीतं शिकवली जातात की हे सगळं लक्ष दिलं जातं, त्यामुळे मला आनंद होतो हे सगळं ऐकताना आणि गुरुंकडून ते शिकताना. आणि मग अशा वेळेला आपण आता ते संस्कृत गीत सुद्धा ऐकताना भले आपल्याला अर्थ त्याचा न कळू दे, पण ऐकता ऐकता, कारण सगळं प्रत्येक शब्द आपल्याला नाही कळत, पण ऐकता ऐकता आपण त्याच्यामध्ये अगदी रंगून जातो, तल्लीन ते
भाषा कळलीच पाहिजे असं नाही, काहीतरी छान आहे याचा नक्कीच आम्हाला अनुभव येतो आणि तल्लीन आम्ही होऊन जातो. आता आजची ही जी वारी आहे बघा, सगळ्या विघ्नातनं पार पडतोय बाबा या वारीला, कारण शेवटी आपल्या जो पाठीशी जो आहे तो विघ्नेश आहे, आमचा पांडुरंगही पाठीशी आहे, म्हणून हे सगळं पुन्हा नीट होऊन सगळं निर्विघ्नपणे वारी आमची पुढे चाललेली आहे. आता आजची ही जी वारी आहे तिचा जो दुसरा भाग जो आहे, की पहिल्या भागामध्ये संस्कृत कसं आहे, संस्कृत दिन चालत झाल्यामुळे आपण हे सगळं पाहिलं, आता पुढचा भाग जो आहे तो संस्कृत दिन असल्यामुळे संस्कृत मधलं रचना निवडायला पाहिजे. आणि म्हणून म्हणजे हे सुद्धा वाईन तुझ्या मला पण नवल वाटलं की हे सगळं अवधान ठेवून एवढे साहसात ते काही शिकवलेली आहेतच आमचे सगळी ती पद संस्कृत मधली, आणि मग बरोबर पद त्यातलं निवडून ते सादर करण्याचं या ठिकाणी त्यांनी मला लगेच सादर करण्यासाठी सांगितलं. कवी जयदेव या जयदेवांनाही वंदन, आणि याच जयदेवांचं जे पद आहे त्या जयदेवांच्या पदाविषयी मी बोलणार आहे, माधव देव हरे. जयदेव हे 12व्या शतकातील कवी, जन्मभूमी अर्थात त्या जन्मभूमीच्या बाबतीत पण कारण मतमतांतर खूप काही असू शकतात, मी ते वाचलं सगळं पण मग मी आत्ता तरी ते बंगाल आहे असं सांगते, आणि बंगालमधलं जे गाव आहे ते त्यांचं केंदू बिल्व, त्यांच्या पित्याचं नाव भोजदेव, मातेचं नाव वामादेवी आणि पत्नीचं नाव पद्मावती. जयदेवांना व्यासांचा अवतार असं मानलं जातं, ते कृष्ण भक्त होते. रतिमंजिरी आणि गीत गोविंद हे त्यांचे ग्रंथ, यातला गीत गोविंद हा जो आहे ग्रंथ की ज्याच्यातीच जी अष्टपदी मी आता त्याच्यावरती बोलणार आहे, ते त्यांचं गीत गोविंद हे काव्य शृंगारपर सर्वोत्तम आणि मधुर असं काव्य. लक्ष्मणसेन राजाच्या दरबारी ते कवी होते, त्यांच्या रचना माधुर्यपूर्ण, गेय, लयबद्ध, तालबद्ध आणि भावस्पर्शी, आणि त्यातलीही अष्टपदी आता बघूया. प्रथमच जयदेवांचा जय जयकार, आता बघा शब्द कसे आहे. आता सुरुवात अष्टपदीला, शीतकमलाकुच मंडल धृत कुंडल हे धृत कुंडल कलित ललित वन माल जय जय देव हरे. बघा शब्द अगदी तसे आपल्याला सोपे वाटतात उच्चारायला. कमला तर आपल्याला माहितीच आहे, कमला म्हणजे लक्ष्मी, आता ललित म्हणजे प्रेमाळ आणि कलित म्हणजे युक्त आणि कुच याचा अर्थ ब्रेस्ट. आता बघा अर्थ कसा आहे, हे कुंडलधारी देवा लक्ष्मीच तुझ्यावर, कमला आलाय ना वरती शब्द, लक्ष्मीच तुझ्यावरती प्रेम असल्याने तिनं तुला तिच्या हृदयात स्थान दिलेलं आहे. छातीच्या ठिकाणीच तर हृदय येत ना, तिच्या हृदयामध्ये तुला स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे तुला तिच्या वक्षस्थळाचा आधार आहे. इथे जो वनमाल शब्द, या वनमाला सुद्धा एक विशेष अर्थ आहे बरं का. वनमाला याचा अर्थ जी माला चरणापर्यंत लोळणारी आहे त्याला वनमाला म्हणायचं, आणि म्हणून अशा प्रकारची वनमाला तुझ्या कंठात आहे, हे माधवा तुझा जय जयकार असो. आता दुसरं कडवं बघा, दिनमणि मंडल मंडन भव खंडन हे भव खंडन मुनि जन मानस हंस जय जय देव हरे. आता दिनमणि याचा अर्थ आपल्याला माहित आहे, दिनमणि सूर्य, मंडन म्हणजे शोभा, मग सूर्य हे देवा. दिनमणि मंडन, दिनमणि मंडल कि तू मंडलाची, या सूर्यमंडलाची तू शोभा आहेस. दिनमणि मंडल मंडन हे भवखंडन, तू जगाचं दुःख जगाचा ताप याचा खंड करणारा आहेस, त्याचा नाश करणारा आहे,
आणि मुनिजन मानस हंस, हंस म्हटलेला आहे. मग सरोवर कोणतं हा प्रश्न आहेच की नाही. मग मुनिजनांनी तुझी स्तुती केलेली आहे, ते तुझी भक्ती करतात, म्हणजेच या मुनिजनांचं मानस म्हणजे त्या मुनिजनांचं मन हे काय आहे की जे भक्तिजलांनी भरलेलं आहे, त्या मनामध्ये मुनिजन मानस हंस त्याच्यामध्ये विहार करणारा, ते हंस आहे सरोवरात विहार करणार, हे मुनिजनांचं मानस ते काय झालं, ते सरोवर त्यामध्ये विहार करणारा तू हंस आहेस, कारण हरिने त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. आता या ठिकाणी सुद्धा जे शब्द आहेत मंडल मंडन खंडन, बघा कसं छान नाद निर्माण होतो की ते आपण गात असताना आपण पण आपोआप डोलायला लागतो, अर्थ समजतोच असं नाही. कालिय विषधर गंजन जनरंजन, हे जनरंजन यदुकुल नलिन दिनेश जय जय देव हरे. गंजन याचा अर्थ जिंकणं, नलिन म्हणजे कमळ, आणि कालिया नाग आपल्याला माहितीच आहे की ज्या कालियाने हा तो यमुनेच्या डोहातला नाग, तो अत्यंत विषारी असा नाग, आणि कृष्णाने म्हणजे त्यांनी फुत्कार टाकला, त्याचं म्हणतात त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं असतं की आकाशातील पक्षी सुद्धा इथे जमिनीवर हा फुत्कार टाकला आणि आकाशातील पक्षी हे त्या फुत्काराने मरत असत. मग अशा प्रकारचा तो साप त्या यमुनेच्या डोहामध्ये राहत होता. मग या विषारी सापाला कृष्णाने मर्दन करून यमुनेच्या डोहातून घालवून दिलं. बरं, अजूनही ते दुसरी तिसरीच्या पुस्तकातलं तो त्या ह्याच्यावरती कालिया नागावरती आरूढ झालेला आहे आणि ते चित्र जे आहे पुस्तकातलं ते अजूनही आठवतं. हे देवा, विषारी कालियाला जिंकून म्हणजेच काय अर्थात यमुनेच्या डोहातून घालवून तू लोकांना आनंदित केलंस. सूर्य कमळाला फुलवतो, नलीन मगाचे तो शब्द आले ना, सूर्य कमळाला फुलवतो, तू कोणाला फुलवलंस, यदुकुल नलीन तू नलीनं तू. मग यदुकुळाला तू फुलवलं म्हणजे काय केलं, यदुकुळाला तू आनंद दिलास, कारण त्या कालिया नागाला तू घालवून दिलंस. यदुकुल नलीन म्हटलं आणि त्याला तू आनंद, आणि म्हणून यदुकुळाला तू फुलवतोस आनंदित करतोस, तुझा जय जयकार असो. मधुमुर नरक विनाशन गरुडासन, हे गरुडासन सुरकुल केली निदान जय जय देव हरे. इथे दोन शब्द लक्षात ठेवायचे, केली केली म्हणजे क्रीडा आणि निदान, निदान याचा अर्थ मूळ कारण. आता बघूया तो कसा घेतलाय अर्थ. तू गरुडावर बसून प्रवास करतोस आणि कृष्ण जो आहे हा विष्णूचा अवतार. काय काय केलंय या अवतारामध्ये, मधु मूर नरक या अवतारामध्ये दशावतार जे झाले या सगळ्या अवतारामध्ये मधु मूर नरक या सगळ्या राक्षसांचा तू नाश करणारा आहेस. कारण देव आणि राक्षस, देव आणि दानव यांची युद्ध होत असत आणि मग दानवांचा नाश झाला की सुरकुल काय करणार, आनंदाने नाचणार. मग ते आनंदाने लीला किंवा क्रीडा करतात कारण हे दानव त्रास देत असत, म्हणजे मूळ कारणच नष्ट झालं आणि ते मूळ कारण नष्ट झाल्यामुळे देव आनंदित झालेले आहे. आता पुढचं कडव, अमल कमल दल लोचन भव मोचन, हे भव मोचन त्रिभुवन भवन निधान जय जय देव हरे. आता याकडे असे सगळे छान असे आपल्याला डोलावंसं वाटतं असे सगळे शब्द येतात, अमल कमल दल मोचन याचा अर्थ मोक्ष आणि अमल ज्याच्यामध्ये मळ नाही असा, म्हणजे कसा, ज्याच्यामध्ये कलंक नाही असा, निष्कलंक. निष्कलंक म्हणजे पांढर शुभ्र, डागच नाही कुठला. आता हे अमल हे जे विशेषण जे आहे
हे अमल हे विशेषण त्यांनी जे दाखवलंय बघा की त्याचे डोळे कसे आहेत हे मोक्षदायक देवा तुझे लोचन अमल म्हणजे निष्क आता डोळे आणि अमल म्हणजे निष्कलंक म्हणजे काय तर कमळ कसं असतं कमळ जसं शुभ्र कमळाच्या ते निष्कलंक कशाप्रमाणे आहेत शुभ्र कमळाच्या पाकळीप्रमाणे ते जे आहेत ते डोळे शुभ्र कमळाच्या पाकळीप्रमाणे म्हणजे निष्कलंक कशाप्रमाणे शुभ्र कमळाच्या पाकळीप्रमाणे असे ते जे लोचन जे आहे ते असे निष्कलंक लोचन आहे आणि त्रिभुवन या तिन्ही भवनांना तू काय त्रिभुवन भवन निदान म्हणजे या तिन्ही भुवनांना स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रिभुवनाला तू व्यापून राहिलेला आहे या त्रिभुवनांना तू व्यापून टाकलेला आहेस हे देवा हे परमेश्वरा तुझा जय जयकार असो जनक सुता कुल भूषण जित दूषण हे जित दूषण समर शमित दशकंठ जय जय देव हरे आता हे जे 10 अवतार जे घेतले या 10 अवतारांमध्ये रामावतारामध्ये तू काय केलंस तर रामावतारामध्ये कुलभूषण म्हणजेच रघुकुलाचं भूषण असणारा रघुकुलाचं भूषण असणारा कोण तर राम जनक आणि जनक कन्या सीता या जनक कन्या सीतेचं तू रक्षण केलंस त्या रामाने या जनक कन्या सीतेच रक्षण केलेलं आहेस आले ना पहिलं आहे जनक सुता कुलभूषण बरं ते करण्यास आणखीन काय केलं त्यांनी तर कुलभूषण जित दूषण आणखीन काय केलेलं त्यांनी अवतारात तर दूषण या राक्षसाला आपल्याला माहित आहे की त्या काळामध्ये खरं आणि दूषण असे हे दोन राक्षसांची नावं लक्षात ठेवतो आपण या राक्षसांना त्यांनी ठार मारलं हे खरं दूषण राक्षस जे होते हे अत्यंत महाबलशाली असे राक्षस होते आणि हे राक्षस दंडकारण्यामध्ये राहत होते आणि रावणाचे हे सावत्र भाऊ आणि या दोघांचा रामानी वध केला युद्धामध्ये त्यांनी रावणाला म्हणजेच रावण म्हणजे दशकंठ या दशकंठाला त्यांनी जिंकलं हे परमेश्वरा तुझा जय जयकार असो अभिनव जलधर सुंदर द्रुत मंदर हे द्रुत मंदर श्रीमुख चंद्र चकोर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे अभिनव जलधराप्रमाणे आता अभिनव म्हणजे नवीन जलधर म्हणजे ढग मग अभिनव अशा जलधराप्रमाणे म्हणजेच कशा आकाशात नुकत्याच आलेल्या ढगाप्रमाणे अर्थात ते ढग काय ढग पाऊस देतात ते तर अशा त्या ढगाप्रमाणे तू सुंदर आहे मंदार पर्वत जो आहे मंदार पर्वताचा तू आधार आहेस आले ना पहिल्या चोळी मध्ये मंदार पर्वताचा तू आधार आहेस कारण जे समुद्र मंथन झालं त्यावेळेला मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी असं करून देवदानवानी समुद्र मंथन केलं असा हा पर्वत आणि श्रीमुख म्हणजे लक्ष्मीचं सुंदर मुख अर्थात कशाप्रमाणे सुंदर चंद्राप्रमाणे सुंदर श्रीमुख चंद्र चकोर आता हे जे चंद्र जे आहे या चंद्राला कोणता पक्षी लोभावलेला असतो तर तो म्हणजे चकोर पक्षी अनेक वेळेला हे उल्लेख सगळे आलेले असतात संस्कृत असो मराठी असो बघा ना मी त्याची चातकासारखी वाढ बघतो आलाय मराठीमध्ये तो चकोर पक्षी आम्ही अमुक पाहिला हे जे उल्लेख हे मराठीमध्ये पण येतात तर त्यावर लोभावलेला पक्षी कोण आहे चंद्राच्या त्या चांदण्यावरती तर तो आहे चकोर पक्षी कारण असं म्हणतात की चंद्र हा चंद्र म्हणजे तो चकोर सॉरी चकोर पक्षी हा चंद्राचं चांदण पिऊन जगतो आणि म्हणून तो लोभावलेला आहे त्याच्यावरती म्हणून सुंदर मुख कसं लक्ष्मीचं सुंदर मुख अर्थात कशाप्रमाणे चंद्राप्रमाणे आणि ते जे सुंदर मुख त्यावर लोभावलेला म्हणजे त्या परमेश्वराचं वर्णन केलंय की त्यावर लोभावलेला तू कोण आहे
तर तू असा आहे चकोर पक्षी आहे. बघा देवाचं काय वर्णन केलेलं आहे जयदेवाने, की आपल्याला सुद्धा नीट असं लक्षात घेऊन 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 ते सगळे अर्थ लावायला लागतात. हा इथे कशाला काय म्हटलंय, तिथे कशाला काय म्हटलेलं आहे, हा कोण तो कोण, हा विचार केल्याशिवाय हे आपल्याला काव्य लावताच येत नाही. तव चरणे, आता शेवट, तव चरणे प्रणतावय इति भावय, हे इति भावय कुरु कुशलम प्रणतेषु जय जय देव हरे. वयम सर्वे प्रणता, आम्ही सर्वे का सर्व कसे आहोत हे परमेश्वरा, तव चरणे वयम नताः, तुझ्या चरणाशी आम्ही नत आहोत, नम्र आहोत, तुझ्या चरणावरती आम्ही डोकं ठेवतो. आणि सांगतोय भावय हे इति भावय, आम्ही नत आहोत, इति भावय म्हणजे काय असं तू समज, इति भावय. आणि मग काय कर तू, कारण भक्तांचं रक्षण करणं हे शेवटी कोण करू शकतो. आता सुद्धा आपलं रक्षण कोणी केलं, त्या परमेश्वरांनीच ना, लाईट गेले सगळं बरोबर झालं, चला पुढे चला. शेवटी हा जो परमेश्वर आहे तोच आपलं आलेलं संकट, म्हणून तर तो विघ्नेश आहे, विघ्नांना तो दूर करणार आहे. मग तो गणपती असू दे, तो विठ्ठल असू दे, कोणी असू दे, आपल्याला तो नक्कीच मदत करतो. आणि म्हणून कवी म्हणताय की तू समज असं, काय समज, की तुझ्या चरणावरती आम्ही, चरणापुढे आम्ही नम्र आहोत, नत आहोत. आणि मग नत असे असलेले आम्ही जे भक्त, या भक्तांचं शरणागतांचं त्वं कुशलं कुरु, तू काय कर त्यांचं कल्याण कर, म्हणजेच तू त्यांचं कुशल कर, म्हणजेच तू त्यांचं कल्याण कर. आणि अशा प्रकारे परमेश्वर हा भक्तांचं रक्षण करणाराच आहे, परमेश्वर हा भक्तांचं कल्याणच करणारा आहे. आता इथे ही अष्टपदी जी आहे ही आठ कडवी, ती आठ पद ते सगळं पूर्ण झालं. आपल्या इकडे मराठीमध्ये जसं आपण म्हणतो की कुठलाही अभंग घेतला की शेवट कसा असतो, ज्ञान देहो म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, आलं की नाही शेवटी. म्हणजे जो कोणी अभंग करता असेल तो आपलं नाव त्या ठिकाणी शेवट त्याचा, म्हणजे आपल्याला कळतं हे अमक्याचे अभंग आहे, ते तमक्याचं आहे. तसं या ठिकाणी जयदेवांनी असं स्वतःचं नाव त्या ठिकाणी गुंतलेलं आहे, म्हणून पुढचं ते शेवटचं कर्व आहे. श्री जयदेव कवे हे इदम असं आलंय बघ शेवटचं कर्व. मग ही अष्टपदी पूर्ण झाली आणि मग पुढच्या नवव्या कडव्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी जयदेव इच्छा व्यक्त करतात आणि तिथे ते आपल्या नावाचा उल्लेख करतात. आता ती इच्छा काय त्यांची बघा, ते म्हणताय की जयदेव कवींनी हे लिहिलेलं मंगल उज्ज्वल अशा प्रकारचं हे जे गीत, म्हणजेच काय तर ह्या गीत गोविंद काव्यातली जी अष्टपदी आहे, म्हणजे आपण हे जे म्हणतो हेही काय ते गीत गोविंदच आहे. आणि असं हे जे मंगल आणि उज्ज्वल असं हे जे गीत हे गोपाळा, हे घनश्यामा, हे घननीळा, तुला ते गीत आवडो, ते मोदम कुरु, ते मोद, मोद म्हणजे आनंद, ते मोदम कुरु, तुला हे जे मी काय गीत केलंय ते गीत तुला आवडू दे. आपण पण चांगला पदार्थ केला की देवा रे हे मी माझ्या मनापासून केलंय, हे मी माझ्या भक्ती भावाने. आपल्या सगळ्या गृहिणींना हे माहिती आहे, आपण देवाचा नैवेद्य म्हणजे किती भक्तिभावाने जीव ओतून तो करत असतो. मग हे जे माझं काव्य जे आहे जयदेव म्हणताय, हे काव्य जे आहे हे काव्य हे परमेश्वरा, तुला ते मोदम कुरु, तुला ते आनंद देऊ दे. बाईंनी ज्या वेळेला या अष्टपदीच्या वरती मला बोलायला सांगितलं, मी निरूपण कसला शब्द वापरणार की निरूपण या कवी आणि त्यावरती काव्यावर करण्याची मी मोठी नाही, पण मला काव्य हे जितकं समजलं जेवढं त्याच्यातनं मला काही सांगता आलं, तर मला कळलं तर मी सांगू शकणार, त्यामुळे मला आकलन जेवढं झालं तेवढं आकलन मी केलेलं आहे. मी याला निरूपण नक्कीच म्हणणार नाहीये, कारण माझं काही एवढं आता संस्थेचं वाचन पण नाही. तर हे जे बोलणं आहे हे म्हणजे खरंच मी धाडसच केलं, कारण आज खूपच वर्षांनी वाचन करणं संस्कृतचं किंवा अन्वय लावणं किंवा ते संपूर्ण पद्याचा अर्थ लावणं हे
बाईंचे स्वरूप आणि त्यांनी हे मला सांगितलं म्हणून मी हे डेअरिंगच केलेले आहे. आणि पण शेवटी असं आहे, उभा पाठीशी तू असताना कसली मग चिंता. एवढ्या परमेश्वर पाठीशी उभा आहे, गुरुमाऊली पाठीशी उभ्या आहे, मग काय पाहिजे आपल्याला. त्यांनीच जे केलेलं काही मार्गदर्शन आजपर्यंत ज्या सगळ्या व्याख्यानामध्ये ते ज्या सांगत ज्या होत्या, त्यांनी खरंच मानसिक बळ मिळालं. आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन आज या 7-8 या सगळ्या जे सगळे आतापर्यंत झालं या दिंड्या याच्यामध्ये जे मानसिक बळ आम्हाला मिळालं त्याच्यामधूनच मला वाटतं हे सगळं माझ्या हातून घडलं असावं आणि मी इथपर्यंत येऊन पोचले. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, हरी हरी हरी. सावित्रीबाई खूपच सुंदर, आणि तुम्ही बोलता बोलता खूप गोष्टी अशा मला जाणवल्या त्या बोलता बोलता, की मी जो अभंग आपण त्याला निरूपणच म्हणू, कारण त्याला समान अर्थी दुसरा शब्द असा नाहीये, त्यामुळे शब्दच वापरायला लागतात आपल्याला. आणि हे खरं आहे की आपण खरंच निरूपण करत नाही, आपण काय निरूपण करणार, मी तव पामर कायमी मानू असंच आपलं हे आहे. आणि मला त्याच्या तशा खूप गोष्टी लक्षात अशा आल्या की जसे सगळे हरिपाठातले सगळे अभंग असतील, भक्ती भक्तीपर जे जे अभंग आहेत वर्णन करणारे, त्या सगळ्यामध्ये म्हटलं तर सगळं एकच सांगितलं जात आहे, काही वेगळं सांगितलं जात नाहीये. तर त्याची थोडीशी मला आता ऐकता ऐकता जाणवलं ते, म्हणजे कम्पेअर करायला लागल्यानंतर, की मी अभंग कुठला घे म्हणणार सांगणार होते, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरत. आणि इथे जयदेव काय म्हणतात, मुनिजन मानस हंस जय जय देव हरे. आता हंस म्हणजे श्वास, श्वास म्हणजे वेळ, म्हणजे प्रेझेंट मध्ये असण. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने सांगताय, पण सांगताय तेच, त्या वेळेत श्वासाकडे तुम्ही नाम घेतलं, म्हणजे श्वासाकडे लक्ष देऊन तुम्ही नाम घेतलं. मुनिजन मानस हंस म्हणजे मानस म्हणजे आपलं हृदय तिथे द्यायचंय, या हृदयाचं त्या हृदयाला द्यायचंय. हृदयात आता सावित्रीबाईंनी छान म्हटलं की तो देव माझ्या हृदयात वसो असं जयदेव म्हणताय. सगळेच संत तेच म्हणताय, तुमच्या हृदयात वसवा देवाला. आणि कोणाला वसवा, पुढे हे काय म्हणताय, तव चरणे प्रणता ना, तुझ्या चरणात तुझ्या चरणापाशी मी असू दे. म्हणजे मी एकदा कुठल्या तरी याच्यात सांगताना हे मी मागे सांगितलं होतं, आपलं डोकं कुठे पाहिजे, भगवंताच्या चरणापाशी. हा भगवंत सर्व व्यापी आहे, म्हणजे आपण जे 7 लोक आणि 7 पाताळ म्हटलं, एवढा सर्व व्यापी भगवंत आहे. आणि त्याचे चरण सगळ्यात खालच्या पाताळात, आता सगळ्यात खालच्या पाताळात त्याचे चरण आहे, तिथे जर आपण डोकं ठेवलं, याचाच अर्थ माझा जो अहंकार आहे जो आपल्या डोक्यात असतो, डोक्यात अहंकार गेला तर सगळं नाश धूस होईल. पण जर तो अहंकार आपल्या पायात राहिला, आपण पण देवच आहोत की नाही, अहंकार जर आपल्या पायात राहिला, आपण ग्राउंडिंग साठी अभंग अहंकार आहे. ह्या अन्नमय कोशात, ह्या अन्नमय कोशाला मी माझं म्हणणं तेवढ्या पुरता अहंकार आहे. अहंकाराने फक्त आपण ह्या शरीराला बांधून ठेवायचंय, म्हणून तो मी आहे. तर जर आपण ह्या चरणापुढे मस्तक चरणापाशी आपलं मस्तक ठेवू शकलो, नतमस्तक घालो, पूर्ण अहंकार, म्हणजे मीच देव म्हटलं ना, आपण देव आहोत, म्हणजे आपल्या पायापाशी आपलं डोकं, आपल्या पायापाशी आपलं डोकं, आपलं डोकं हे रिप्रेझेंटेशन आहे अहंकाराचं. कारण सगळे डोक्यात अहंकार गेला की सगळी वाट लागते, तर पायापाशी तो असला पाहिजे. कारण तो दगडा समान आहे, तमस आहे, अंधकार आहे, त्यामुळे ग्राउंडिंग जमिनी खाली तो असला पाहिजे. जमिनी खाली जो अंधकार असेल ना, तर तो अंधकार छान असतो,
पण तो अंधकार जर जमिनी वर आला तर मात्र आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून जयदेवाने येतात पण तेच म्हटलंय ना, दिनमानी मंडल मंडन भव खंडन. तर दिवसा काय करतो आपण, सगळं जे क्लेश आहे त्याचं खंडन दिवसा करतो. म्हणजे आपण प्रकाशमय झालो, आपल्यातला सूर्य जर तेजस्वी झाला तर आपलं जे हे मंडल आहे डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, उजव्यापासून डाव्यापर्यंत, डाव्यापासून उजव्यापर्यंत, आपण आपण द्वैताचाच भाग आहोत. आपण आपल्यातच सगळं आहे. आपण दानव पण आहोत, आपण देव पण आहोत, आणि आपण मनुष्य पण आहोत. आपणच तिन्ही आहोत. तर हे जे आपलं मंडन आहे त्याचं खंडन होईल, नक्कीच त्याचं खंडन होईल. आणि आपण पूर्णत्वाला जाऊ, पूर्णत्वाला जाऊ म्हणजे मोक्षाला जाऊ म्हणजे समाधी कैवल्य तुम्ही त्याला काय म्हणा, त्याला नामकरण करण्याची गरज नाहीये. तो भाव तिथला लक्षात घेताय की काय होणार आहे, एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस होणार आहे, तुम्ही संपूर्ण होणार आहात, होल होणार आहात. म्हणजे हे डावं हे उजवं आता तुम्ही करणार नाही, तुम्ही सगळ्याला ऍक्सेप्ट करणार. तर दिन दिवसा हे करू शकू. मग दिवसा तो अंधकार खाली जमिनी खाली पाहिजे ना, दिवसा तो अंधकार वरती येऊ येऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे त्या अंधकार नाश करण्यासाठी सूर्य आला पाहिजे. त्यामुळे त्या सूर्याच्या तेजात जर तो अंधकार म्हणजे अहंकार आला तर मात्र तो सूर्य काहीच करू शकणार नाही. म्हणजे ग्रहण लागल्यासारखं होईल आणि तिथे रोगराई पसरेल, गोंधळ होतील. आणि सगळं आपल्याला जे पूर्णत्वाला जायची इच्छा आहे, आनंदाकडे आपल्याला वाटचाल करायची इच्छा आहे, ती मात्र वाटचाल आपली होणार नाही. आणि हे ज्ञानदेव पण सांगतायत, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष आपण इथे हृदयात राहून बघायचे आहे. जयदेव पण तेच सांगतात, ज्ञानदेव तेच सांगतात, सगळे संत तेच सांगतात, हृदयात काम करा. भाव विश्व आपलं हे आहे आणि ह्या विश्वातून काम करा. हे सेंटर आहे आपलं भक्तीचं, पण हृदय हे सेंटर आहे. संपूर्ण विश्वाचं हृदय हे सेंटर आहे. डोकं वापरायचं आहे फक्त कशासाठी, हृदय वृद्धिंगत करायला. हृदयाने डोकं वृद्धिंगत नाही करायचं आहे तर डोक्याने हृदय वृद्धिंगत करायचं आहे. म्हणजे तर्क जरूर वापरायचा आहे पण तर्क थोडक्यासाठी. कारण जेव्हा आपण ऍब्सोल्युट टाइम मध्ये असू तेव्हा तर्क, आणि काळात जेव्हा असू म्हणजे भाव विश्वात असतो तेव्हा तर्काच्या पलीकडचं राहणार आहे, तेव्हा ते नाम म्हणजे काहीही. पण जेव्हा इथे असणार आहोत आपण, वर्तमानात असणार आहोत, तेव्हा नाम म्हणजे विठ्ठल तरी असेल, माऊली तरी असेल, ज्ञानेश्वर एकच असेल, तेव्हा ते असं कॉम्प्रेस झालेलं असेल, ते एकच शब्द असेल, एक अक्षर असेल. पण जेव्हा तुम्ही भाव विश्वास जातो तेव्हा ते सर्वांगीण रूप घेणार आहे, धारण करणार आहे, सर्वांगाचं रूप धारण करणार. तर असं ते, त्यामुळे घेताना एकच घ्यायला लागतं कारण तुम्ही ऍब्सोल्युट टाइम मध्ये घेणार आहात ना. त्यामुळे तुम्ही म्हणाल की मी राम लक्ष्मण सीता मारुती सगळ्या देवांना एकत्र आणते तर नाही, पण एकच घ्यायला लागतं अक्षर, त्यावेळेला एकच घ्यायला लागतो. मग जे तुम्हाला भावतं ते घ्या. म्हणून आपण शब्दापासून सुरुवात करतो, मोठ्या याच्यापासून सुरुवात करतो. आपल्याला हळूहळू ते संकोच करता करायचं आहे आणि पूर्ण संकोच झाला की आपण मध्यात असू आणि तिथून आपल्याला ती लिप घेता येते काळात. आणि मग तो काळ आपला होतो आणि मग आपल्याला भूतकाळ भविष्य काळ असं काही त्याच हे जर होत नाही तर ते क्लेश होत नाही. भूतकाळातून कसं भविष्य आहे, भविष्यात हे भविष्य हवं असेल तर आपण काय आत्ता करायला पाहिजे, हे भूतकाळात झालं म्हणून आत्ताच असं आहे, हे सगळं आपल्याला विश्व उघड होत आपल्याला कळायला लागतं. सगळ्या संतांना त्यांचे पूर्वजन्म दिसलेले होते. स्पॉन्टेनियस रिकॉल त्याला आम्ही, म्हणजे ध्यानातून जे सगळं दिसतं त्याला स्पॉन्टेनियस रिकॉल म्हणतात. आज पास्ट लाईफ रिग्रेशन नावाची एक थेरपी आहे. म्हणजे आपल्याला ठरवून हे रिग्रेशन करता येतं, ठरवून आपल्याला पूर्वजन्म बघता येतात, ठरवून भविष्य बघता येतं. आणि हे जे थेरपी आहे ही वेळातून काळात जाण्याची आहे. म्हणजे इथे राहूनच भूतकाळ सुद्धा बघायचंय आणि इथे राहूनच भविष्यकाळ बघायचंय. ह्या वर्तमानात त्याची चावी वर्तमानात आहे.
पण वर्तमान जर मोठा करायचा असेल आपल्याला अभिजात करायचा असेल तर ह्या वर्तमानाला अभिजात करायचा असेल मोठं विश्व करायचं असेल एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस क्लासिकल करायचं असेल तर हे सगळे शब्द समान अर्थीच आहेत माझ्या दृष्टीने तर ते आपण जर करायचं असेल तर ते तर साधन आहे साधन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये आणि ते एका नामाच्या उच्चाराने होणार आहे मग तुम्हाला जे नाव भावतं ते नाव घ्या आणि मी म्हटलं तसं कोणीतरी गणितातलं एखादं समीकरण उच्चारलं तरी ते सुद्धा नामच आहे बरं का कारण गणित सुद्धा त्यातच आहे दुसरं या जगात दुसरं काही नाहीच आहे त्यामुळे जे काय आम्ही तर हिलिंग करताना मला हे सांगावं असं वाटतं ऍक्च्युली हिलिंग करतो ना तेव्हा कितीतरी वेळेला तथाकथित वाईट शब्द वापरतो पण वाईट शब्द उच्चारताना बरे पडतात कारण ते ऑलरेडी हार्ड असतात कडक असतात त्रास होतो त्याने त्यामुळे काहीतरी जर फोडायचं असेल जसं आपण विठ्ठलाचं बघितलं की नेठ हार्श आहे ते नकोसा असलेला म्हटलं तर नकोसा असलेला शब्द आहे पण जर आपल्याला ते वापरायचं कसं कळलं एखादं शस्त्र एखादं अस्त्र तर ते कोणाच्याही हातात शोभेल आणि त्याचं आपण सोनच करू तर ती जी अस्त्र आहेत हा असुर असतील त्यांना कसं त्या सगळ्या अस्त्रांचा कसा उपयोग करायचा आपल्या बुद्धीसाठी आपल्या उद्धारासाठी हे जेव्हा दोन्ही पक्ष पाहि हे जेव्हा जमेल आपल्याला काळाचे दोन्ही पक्ष इट हॅज टू कॉम्प्लिमेंट इच अदर म्हणजे भूतकाळ हा भविष्याच्या विरोधात नाहीये किंवा वर्तमान काळ सुद्धा कोणाच्याही विरोधात नाहीये आपण ह्याचे सोयीस्कर तीन भाग केले काळाच्या लेव्हलला कारण भावकोशामध्ये आपल्याला ह्याचा अनुभव येतो प्रत्यक्षात आपल्याला ते गणितात मांडता येत नाही तर्कात मांडता येत नाही भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सायन्सच्या ह्याच्यामध्ये ते मांडता येणारच नाही कारण मांडायला गेलो की फक्त वर्तमान त्यामुळे ते त्याला थोडासा तर्क वापरतात ते भावातला भाव विश्वच आहे तर्क सुद्धा एक भाव विश्वच आहे पण त्याच्यातला गणिती भाग वापरतात हे आहे म्हणजे अनुमान ज्याला म्हणतो आपण तो अनुमान वापरतात की ह्याच्यामुळे हे या कॉज अँड इफेक्ट थेरी जी आहे की ह्याच्यामुळे हे ज्या अर्थी हे आता असं आहे ज्या अर्थी फुलं आले ह्याचा अर्थ वृक्ष मला फुलं दिसत आहेत पण ह्याचा अर्थ वृक्ष असला पाहिजे हा मला वृक्ष दिसत नाहीये पण मला फुलं दिसत आहे पण फुलं आहेत ह्याचा अर्थ वृक्ष असला पाहिजे हे कशावरून सांगतो हा तर्क कशावरून करतो तर माझ्या अनुभवावरून करतो म्हणजे हा जो अनुमान आहे की पतंजलीने त्याला प्रमाण म्हटलेलं आहे तर तो जो काही अनुमान आहे ते अनुमान आहे ते थोडस तुमचं विश्व मोठं करतो आणि आपण अनुमान लावतो म्हणजे काय मला पूर्वी जो अनुभव आलेला आहे की मी झाड बघितलेलं आहे त्या झाडावर अशीच फुलं बघितलेली आहेत आणि आता मला नुसतीच कुठल्या तरी खिडकीतून ती फुलं दिसत आहेत याचा अर्थ खाली जमीन मला दिसत नाहीये पण ज्या अर्थी तिथे मला फूल दिसत आहे हवेतच दिसत आहे नुसतं फूल त्याचा अर्थ गुंधाला हे झाड असणार एवढा मी त्याचा अनुमान काढू शकते त्याचाच अर्थ थोड्याफार प्रमाणात तर्क सुद्धा काळाच्या थोड्याशा कक्षा ओलांडायला सुरुवात करतो पण तर्काला असं वाटतं की एवढंच म्हणजे तर्क फक्त भूतकाळातून वर्तमानात येतो भूतकाळ वर्तमान भविष्य असं तिन्ही नाही जोडू शकत तर्क तर तर्कातून आपल्याला अजून पुढे जायचं आहे जे आपलं राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे आणि जे नामाने फक्त सिद्ध होऊ शकतं हृदयातून भावविश्वातून ते सिद्ध होऊ शकतं कारण आपलं हृदय आहे ना हे उजव्या मेंदूला कनेक्टेड आणि आपलं जे डावा मेंदू आहे ते आपली कर्मेंद्रिय आहे त्याला कनेक्टेड त्यामुळे डावा मेंदू कर्म करायला लावेल तुम्हाला आणि उजवा मेंदू सेन्सरी ऑर्गन्सशी कनेक्टेड आहे जास्त त्याचं कनेक्शन आता त्या संशोधनाच्या मी ह्याच्यात जात नाहीये कारण एखाद वेळेला काही इथे डॉक्टर्स असतील ते म्हणतील नाही ते दोन्हीकडे सेन्सरी ऑर्गन्स आहेत वगैरे हे मी त्याच्या थोडंसं पलीकडचं बोलते मी काळाच्या लेव्हलचं बोलते मी वेळेच्या लेव्हलचं नाही बोललं ते अन्नमय कोशाच्या पलीकडे अजून चार नाही सहा पाच कोश आहेत सहा कोश आहेत तर त्या कोशांमधलं मी बोलते आणि अन्नमय कोश त्यामुळे ते थोडस भेद असू शकतात त्याला त्याच्यात
पण मुद्दा असा आहे की ही जी राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे ती हृदयाची ऍक्टिव्हिटी आहे, या हृदयाचं त्या हृदयाला सांगायचं आहे. त्यामुळे ते कधीतरी तर्काधिष्ठित असेल, कधीतरी तर्काधिष्ठित नसेलही, पण ते अनुभवाचे बोल आहेत. मी अनेक वेळेला हे सांगते की मला साधं तुम्हाला सांग, आता मी तुमच्याशी फेसबुकवर बोलले हा, कोणाच्या तरी घरी फेसबुकवर असं काही नसेल, तर मी कसं प्रूव्ह करणार हो त्यांना की मी फेसबुकवर लाईव्ह होते? आय कॅन नॉट प्रूव्ह इट. पण मी होते ना लाईव्ह फेसबुकवर, मी त्यांना पोट तिरकीने सांगते, ते म्हणतात दाखवा आम्हाला, पण त्यांच्याकडे इंटरनेटच नाहीये, ते फेसबुकशी कनेक्टेडच नाहीये, देन हाऊ विल आय प्रूव्ह इट टू देम? त्यामुळे प्रूव्ह करण्यासाठी साधनं लागतात. ती जर साधनं तुमच्याकडे असली हा, तर तुम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही भासत. तुम्हाला म्हणता हा मला माहिती तू फेसबुकवर होतेस, कारण त्यांच्याकडे किती साधन आहे. तर अनुभव जेव्हा मला अनुभव येतो आणि तोच जेव्हा अनुभव तुम्हाला येतो, तेव्हा तुम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही भासत. तेव्हा तुम्हाला आपोआप कळतं की हा हा बरोबर, या हृदयाचं त्या हृदयाला जेव्हा कळतं तेव्हा प्रूफची गरज नाही भासत, तेव्हा तर्काची गरज नाही भासत, कशाचीही गरज भासत नाही. हा, कारण तो अनुभव क्लासिकल होऊन जातो, या हृदयाचं त्या हृदयाला, त्या हृदयाचं त्या हृदयाला, असं पूर्ण विश्व ते व्यापून टाकू शकतो अनुभव. तर एवढं बोलून मी इथे थांबते, 5:06 झालेली आहे. आणि काळ वेळ नाम अर्थातच आपण आता पुढल्या वेळेला घेऊ, काळ वेळ नामाच्याच संदर्भात. आणि जयदेवांनी ती स्फूर्ती दिली, दिनमाणी मंडल मंडल भवखंडन तव चरण प्रणता अवयम. मला सांगावं असं वाटतं इथे की दादांनी, दादा सबनीसांनी ह्याला अष्टपदीला फार सुंदर चाल दिलेली आहे. आणि मी त्याच्यातल्या पहिल्याच दोन ओळी म्हणणार आहे आणि त्यांनी आपण शेवट करू. केदार रागामध्ये चाल आहे, अप्रतिम चाल आहे आणि अशी खरंच आपल्याला खिळवून ठेवते. शब्द तर अप्रतिम आहेतच, पण दादांची चाल ही तेवढीच अप्रतिम. म्हणजे असं आपण त्या चालीत गुंपून गुंगून जातो आणि हे हा अभंग संपूच नाहीये असं वाटायला लागतं. आपण तर त्या माधवाला वंदन करून आपण पूर्ण विराम आजच्या दिवसापुरता घेऊया. माधव देव हरे जय जय, 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 माधव देव हरे. पुढल्या वेळेला भेटू पुढल्या गुरुवारी, असंच काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत राम राम.